मुसळधार पावसामुळे नांदेडच्या गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचेही 14 दरवाजे उघडलेले आहेत. या प्रकल्पातून 2 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे नदीची पाणी पातळीनं धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती असल्यानं प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष जोशी यांनी. गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत असल्यामुळं या ठिकाणी जी गोदावरी नदी आहे ही दुथडी भरून वाहत आहे. या ठिकाणी गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे. याच गोदावरी नदीच्या जे पात्र आहे या पात्रावर विष्णुपुरी प्रकल्प जे आहे हा या ठिकाणी आहे आणि याच विष्णुपुरी प्रकल्पातून नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. हा प्रकल्प जो आहे तो 100% भरलेला आहे आणि या विष्णुपुरी प्रकल्पाचे सध्या 14 दरवाजे उघडलेले आहेत आणि जवळपास 2 लाख क्युसेक्स वेगाने या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं या ठिकाणी 15 गेट उघडण्यात आलेले होते, मात्र आता पुन्हा 14 गेट उघडण्यात आलेले आहेत. वरच्या नदीच्या वरच्या क्षेत्रात देखील अद्याप पाऊस सुरू असल्यामुळं या ठिकाणी आणखी गेट उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर हे जे पाणी जे जात आहे या ठिकाणी नदीकाठचे जे गावं आहेत या ठिकाणी या 200 गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हाच जर विसर्ग आणखीन चालू असेल तर प्रशासनानं सांगितलेलं आहे की आणखी 2 गेट उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.